नमस्कार, मी रेणुका। टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सध्या मे महिना सुरू आहे, सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि या सगळ्या बच्चे कंपनीला नेमकं एंगेज कसं ठेवायचं, खास करून टीव्ही पासून त्यांना थोडस बाजूला कसं करायचं, यासाठी आज आपण गप्पा मारणार की घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून वैज्ञानिक खेळणी कशी बनवता येतील। या खास करून मे महिन्याच्या जेव्हा सुट्ट्या सुरू असतात तेव्हा बहुतेकांना प्रश्न असतो की नेहमीच्या अभ्यासाव्यतिरिक्त खास करून औषधांच्या बाटल्या असतील किंवा काही पावडरचे डबे असतील, या सगळ्यामधून आपण या मुलांना कसं एंगेज ठेवायचं, यासाठी काही वैज्ञानिक खेळणी तयार करता येतील का, याविषयी आपण बोलणार आहोत। आणि यासाठी पुण्यातली जी आयुका संस्था आहे, जी विज्ञानातले बरेच जे पर्याय आहेत त्यांचा सतत विचार करत असते आणि त्यांनी जे काही काही प्रकल्प राबवलेले आहेत त्या प्रकल्पांना बऱ्याच जे मोठे जे पारितोषिक आहेत त्या सगळ्यांना या पारितोषिकांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेत। असेच काही छोटे छोटे जे प्रकल्प आहेत किंवा छोटी छोटी जी खेळणी आहेत ती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला तुमच्या फोनची आम्ही वाट बघतो आहोत आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 0226689923। खास करून आपल्याला जेसीबी मशीन असेल किंवा ट्रॅक्टर असेल तो आपल्या छोट्या छोट्या वस्तूंमधून कसा तयार करता येईल याविषयी देखील आपण बोलणार आहोत। आणि म्हणूनच आपल्यासोबत आहेत पुण्याच्या आयुका या संस्थेचे सदस्य शिवाजी माने, आता आपल्यासोबत आहेत, त्यांचं आपण पहिले स्टुडिओमध्ये स्वागत करूयात। आणि तुमच्या प्रश्नांची देखील वाट बघतो, तत्ता दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करालच पण तुमच्याशी संवाद साधता त्यांच्याशी पण संवाद साधणार आणि त्यांनी काय काय गमती जमती आणल्यात खास करून आपल्या बच्चे कंपनीसाठी आपल्या छोट्या पाहुण्यांसाठी ते देखील आपण जाणून घेणार आहोत। शिवाजी, खास करून तुम्ही नेमक्या कोणत्या वयोगटासाठी हा प्रकल्प राबवता तिथपासून सुरुवात करूयात आणि नेमकी ही आयडिया कशी सुचली आणि त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे त्याचं नंतर आयोजन करत आलात? येस, 5वी ते 10वीच्या मुलासाठी फार चांगले एक्सपेरिमेंट आहे आणि आमची एक फार छान टीम आहे, अरविंद गुप्ता, विदुला म्हैसकर, अशोक रुपनेर, मनीष जैन, अशा फार मोठ्या चांगल्या लोकांची टीम आहे आणि ह्या आम्ही सगळे अगदी टाकाऊपासून अगदी घरातले युजून थ्रू मटेरियलमधनं भरपूर खेळणी बनवले, साधारणतः 900 एक्सपेरिमेंट बनवलेत आणि 4000 फिल्म बनवले आहेत, वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याला आवाज दिलेला आहे आणि पुस्तकं आहेत आपल्या वेबसाईटवरती। आपली फार सुंदर एक वेबसाईट आहे arvindgupta.toys.com, ह्या वेबसाईटला जर व्हिजिट केलं तर सुंदर तुम्हाला मटेरियल प्रत्येकानं, म्हणजे आता उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे मुलांना प्रत्येकांना घरच्या घरी अशा वस्तू तयार करता येतील, तर अशी फार सुंदर ही वेबसाईट आहे आणि सुंदर असे खेळ आपण एक जे तुम्ही उदाहरण आणलेलं आहे तिथपासून सुरुवात करूयात आणि आपल्याला फोन यायला सुरुवात झाली, प्रेक्षक हो तुमच्याकडे येतेच आहे पण आपण एक छोटं उदाहरण बघूयात आणि मग तुमचे फोन मी रिसीव्ह करणार आहे। शिवाजी, हे जे तुम्ही दाखवलं होतं हे खास करून अंध विद्यार्थ्यांसाठी तुम्ही केलं होतं आणि त्याच्याविषयी सांगा आणि त्याला मिळालेल्या पुरस्काराविषयी देखील। येस, ही फारच छान अशी पाटी आहे, ह्याला टचिंग स्लेट असं नाव दिलेलं आपण आणि हे वेलक्रो आणि उल ह्याच्या माध्यमातून बनवलेली, एनसीईआरटी मध्ये काम करतात दिलीप भट म्हणून, अरविंद गुप्ता त्यांना जेव्हा भेटले तेव्हा ही पाटी फारच त्यांना आवडली, तेव्हा अरविंद गुप्तांनी ही पाटी फार पॉप्युलर केलेली आहे। तर आता हे वेलक्रो आहे आणि उल आहे, ह्याच्यावरती काही चित्र इथं ड्रॉ करू शकता तुम्ही आणि अंध मुलं काय करतात अशी फील करू शकतात इथं की काय प्रकारचं चित्र काढलेलं आहे, तर त्यांना एनसीईआरटीनी 50,000 पुरस्कार दिलेला आहे या पाटीला, त्यामुळे ही फार पॉप्युलर आणि अंध मुलांसाठी ही गरजेतनं निर्माण झालेली पाटी आहे आणि त्यामुळे एनसीईआरटीने ह्याला 50,000 पुरस्कार दिले। मुलं काय करतात, अंध मुलं असं जर याच्यावरती बोर्ड ठेवून पाहिलात तर ही वर आलेली बाजू जी आहे आणि ही मऊ आहे आणि ही रफ आहे, त्यामुळे इथे जी काय चित्र तुम्ही ड्रॉ केला ते तुम्हाला लगेच समजून येतं। बरोबर, आणि यासाठी म्हणजे जसं आपण म्हणतोय की टाकाऊतून टिकाऊ यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर केलाय? तर मोस्टली आमच्या खेळण्यामध्ये स्लीपर चप्पल, ओल्ड रिफिल, जुनी पेन, अशा बाटल्या, अशा वस्तूच वापरून बरेचशा आपण खेळणी तयार केलेली। जरूर, आपल्याला फोन यायला सुरुवात झाली, आपण एक फोन घेऊयात आणि परत तुमच्या या सगळ्या जे प्रकल्प आहेत तुमच्याकडे त्याकडे येणार आहोत आपण। आपल्याला पुढचा प्रश्न रवींद्र शिंदे विचारताय डोंबिवलीहून, विचारा रवींद्र। हॅलो, हा रवींद्र, तुमचा प्रश्न विचारा। मी रवींद्र शिंदे बोलतो डोंबिवलीहून। हा हा मॅडम, माझा आता प्रश्न आहे की मी कल्याण डोंबिवली महानगरमध्ये अग्निशमन विभागामध्ये जॉब करतो आणि माझा मुलगा 15 वर्षाचा घरी असतो, फक्त टीव्ही पाहत होतो, त्याला खेळण्यासाठी असं कोणतं साहित्य ज्याचे त्यांना त्रास होणार नाही किंवा साईड इफेक्ट होणार नाही, कोणता गेम तरी खेळावा? बर बर, 15 वर्षाचं वय आहे, आपण एखाद्या उदाहरणातून त्यांना दाखवू शकतो की जेणेकरून त्याला एखादं उदाहरण बघून प्रेरणा मिळू शकेल? येस, आता ही काडेपेटीतली काडी आणि सायकलची वॉल ट्यूब ह्याच्या मदतीने अरविंद गुप्तांचं सर्वात पहिलं एक खेळणं आहे मेकॅनो एक प्रकारचा, सो ही त्या मुलासाठी फार उपयोगी पडेल। आता ही काडेपेटीची काडी आणि सायकलची वॉल ट्यूब घेऊन जर बघितलं तिथे तर हा एक षटकोन तयार केलेला आहे, 6 काड्या आणि वॉल ट्यूबचे पिसेस इथे जोडून ह्या षटकोनाला जर ओढला
तर तो सास तुम्हाला आयत दिसतो. मध्येच जर आपण असं थोडस पुश केला तर एक त्रिकोण तयार होतो. मधनं ट्विस्ट केला तर एक छान दोन त्रिकोण एकत्र मिळतात आणि करेक्ट ठेवलं तर अशी सिमेट्री तयार होते, म्हणजे सारखे दोन कोन मिळतात आपल्याला. ओके, पण हा सोडला तर असा षटकोन आहे. पण त्यातलीच एक जर स्टिक कमी केलात तर तुम्हाला असा पेंटॅगॉन मिळतो. पेंटॅगॉनला ओढलात तर असा तुम्हाला एक ट्रेपेझियम मिळतो. मध्ये पुश केला तर एक आयसोसेलिस ट्रायंगल मिळून जात असंच. आणि मधनं अजून एक वेळेस जर फिरून घेतलात तर फार छान असा एक स्टार शेप मिळून जातो. बर, अगदी घरातल्याच वस्तू आहेत आणि त्याचा आपण वापर करत असतो. जरूर शिवाजी, पण या सगळ्यामध्ये हे पण काहीतरी मला खूप इंटरेस्टिंग दिसत आहे, याच्यात कलर्स खूप छान छान रंग आहेत, हे नेमकं काय आहे? हे एक न्यूटन डिस्क आहे. न्यूटनने सांगितलं की जेव्हा सात कलर एकत्र येतात तेव्हा व्हाईट मिळतो. तर एक आता नवीन युगातला नवीन कचरा आहे सीडी, तर सीडीवरती एक गोठी लावली आणि त्याच्यावरती असे न्यूटन डिस्क, सात कलरचे एक डिस्क आपण लावलेली इकडे. जर ह्याला असं फिरवलं तिकडे तर फार छान तुम्हाला सात कलर एकत्र आल्यानंतर व्हाईट मिळून जातो. एक फार सुंदर अशी न्यूटन डिस्क आपल्याला मिळून जाते. जरूर, म्हणजे तुम्ही हे जे सगळ्या गोष्टी वापरतात त्या अगदी घरातल्याच आहेत. आणि खास करून कोणकोणत्या गोष्टींचा आपण यासाठी वापर करू शकतो? खास करून मला हा डब्बा काहीतरी दिसतोय, हा नेमका काय? काही कोल्ड्रिंक वगैरे, सॉफ्ट ड्रिंक वगैरे असतात, ते पिऊन नंतर हे फेकून देतात. आजकाल जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये बॉटल आपल्याला मिळतात आणि फार मोठा कचरा आहे आपल्याकडे. तर ह्याचा विल्हेवाट लावण्यासाठी किंवा ह्याचे छान आपल्याला असं घरच्या घरी खेळणं तयार करत होतो. तर इथे काय, ह्या बॉटलला लाईन्स असतात, दहा लाईन्स आहेत. एक लाईन सोडली, दुसरी कापली, अल्टरनेट कापत गेलात तर पाच पेटल्स मिळतील. छान तुम्हाला ह्याच्या आतमध्ये जर असं लॉक केलं, लॉक करतात तर ही इंटरलॉक होणारा फार छान असं गिफ्ट हॅम्परचा एक डबा तयार होतो. बरं बरं, खास करून या छोटे जे बच्ची कंपनी आहे किंवा शाळेत जाणारे माझे जे सगळे मित्रमैत्रिणी त्यांच्यासाठी खूप छान छान पर्याय आहेत. आपण पुन्हा एकदा प्रश्न घ्यायला सुरुवात करतो. आपल्याला लखन बेनाडे प्रश्न विचारत आहेत. इचलकरंजी हून विचारा प्रश्न. हॅलो, हा तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मुला गरीब असतो, मुले आहेत. त्यांचा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला पुढचा प्रश्न सचिन भोसकर विचारत आहेत नागपूरहून. विचारा सचिन. हॅलो. हा बोला. हा, माझं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मला हे लहान मुलांच्या खेळण्यासाठी असा काही कारखाने वगैरे पुण्यातले त्यांचे ऍड्रेसेस वगैरे मिळू शकतात का? जरूर, आम्ही एक वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावर कदाचित जो कॉन्टॅक्ट आहे www.arvindguptatoys.com या वेबसाईटवर कदाचित कॉन्टॅक्ट जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित त्याच्यातून मार्गदर्शन मिळू शकेल असं मला वाटतं. शिवाजी, पण या सगळ्याच्या माध्यमातून आपण जेव्हा ही सगळी खेळणी दाखवतो आहोत त्याच्यातून काय गंमत येते किंवा हे सादर करताना मुलं तुमच्याशी कशी गप्पा मारत असतात त्याच्याविषयी एखादी आठवण किंवा असं काही? हो, आयुकामध्ये आमच्याकडे दोन दिवस वर्कशॉप असतात, गुरुवार आणि मंगळवारी, आणि ही पूर्ण फ्री वर्कशॉप असतात. तर साधारणतः 50 मुलं येतात किंवा शिक्षक असतात, तेव्हा बरेचसे खेळणी दाखवताना इतके मुलं एन्जॉय करतात की शाळेमध्ये आपली एक मेथड आहे की आपण फक्त बोर्डवरती खडूंच्या माध्यमातून शिकवलं जातं, पण इथे सर्व जी खेळणी फक्त जे आहे ना ते खेळणीच्या स्वरूपातून दाखवलं जातं. त्यामुळे मुलांना असंही शिकता येतं किंवा आता जे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वगैरे त्याच्यावरती फार छान आपण एक्सपेरिमेंट बनवलेले आहेत आणि ते वेबसाईटवरती आपल्या फार छान प्रकारे ते पाहता येतील तुम्हाला. त्याच्या फिल्म्स पण आहेत तर ह्या सगळ्या डाऊनलोड करता येईल तुम्हाला. आतापर्यंत साधारण तुम्ही अशी किती खेळणी तयार केलेली आहेत? हे आतापर्यंत आम्ही 900 एक्सपेरिमेंट बनवलेले आहेत आमच्या पूर्ण टीमनी आणि ते सर्व फ्री डाउनलोड ठेवलेले आहेत आपल्या वेबसाईटवरती. जरूर, ही वेबसाईट जरूर बघणं आवश्यक आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला देखील भरपूर कल्पना सुचतीलच आणि आणखीनही बरेच त्यांच्यासमोर पर्याय आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. पण एक नंबर लिहून घ्या, 02266899263, 02266899263. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्याशी तर गप्पा मारणारच आहे, पण शिवाजी मला इथे काहीतरी खूप छान इंटरेस्टिंग दिसतंय ज्याच्यामध्ये तुम्ही ओरिगामीचा वापर केलेला आहे, ते काय आहे? घरामध्ये जेव्हा ग्रीटिंग कार्ड किंवा लग्नपत्रिका वगैरे आपल्याकडे बरेचशा साठलेले असतात तेव्हा त्याचं करायचं काय आपल्याला प्रश्न पडलेला असतो. तर तसे एक असे इथे 9 पत्ते आणि एक आईस्क्रीमचा स्टिकच्या मदतीने फार छान एक ओरिगामीचा प्रकार बनवलेला आहे आपण, याला जेकब ग्लायडर असं म्हणतो आणि हे असं फार छान ओपन होतं आणि पुन्हा त्याला जर दुसऱ्या साईडने आपण फोल्ड केला तर ते पुन्हा फ्लॅप बंद होत असे. म्हणजे याच्यामध्ये फक्त चिकटपट्टीनी मध्ये मध्ये चिकटपट्टीच्या मदतीने ते जोडून घेतलेलं आणि हे ओरिगामीतला फार चांगला हा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जसे वेगवेगळे रंग वापरायचे तसे आपण वापरू शकतो. बरोबर. किंवा याच्यामध्ये कोणाला आपल्याला जर समजा वाढदिवसाला वगैरे गिफ्ट द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये असे फोटो आणि फुल फोटो फुल असं लावून तुम्हाला त्या एखाद्या मित्राला तुमच्या गिफ्ट पण देता येईल. तर हे गिफ्ट साठी फार नॉर्मल जो आपल्याकडे पुठ्ठा असतो आपण थोडस जाड आपल्या एफ्रोसाच्या पेपरपेक्षा थोडीशी जाड असलेल्या त्याच्या मदतीने फक्त टेपच्या मदतीने हे जोडून घेतले. तर ओरिगामीतला हा
फार चांगला प्रकार आहे, याला जेकब ग्लायडर असं म्हणतात. आणि जेकब ग्लायडर, येस, खूप छान छान तुम्ही तयार केलेत आणि तुमच्या या सगळ्या खरं तर जे उपक्रम आहे त्यांना दाद द्यायला हवी. या संदर्भात आपण प्रश्न घेणार आहोत. आपल्याला प्रश्न विचारत आहेत योगेश लबडे. विचारा योगेश आपला प्रश्न. हॅलो, हा बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की मार्केटमध्ये एखादा याच्यावर हे नाही का, पुस्तक वगैरे नाही का आपण? तुमचं या संदर्भात काही पुस्तक आलेलं आहे का किंवा वेबसाईट वरून कसं डाऊनलोड करता येईल याविषयी काय माहिती आहे? हो, आमची ह्याच्या ह्या ऍक्टिव्हिटीवरती साधारणतः 20 ते 25 पुस्तक आहेत आणि ती मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहेत. एकतर ते वेबसाईटवरती आहेत किंवा आयुकामध्ये जर आलात 9 ते 5 वेळामध्ये तर ते उपलब्ध आहेत. कोणत्या प्रकाशनाचं आहे किंवा आपण त्यांना अधिक माहिती सांगू शकतो? मनोरविकासचे आहेत, ज्योत्स्नाचं आहे, ऊर्जा प्रकाशन म्हणून आहेत, अशा वेगळ्या, आणि कोलास्टिकचे आहेत, बऱ्याच वेळा अशा वेगवेगळ्या ह्याच्या आपण पुस्तक आहेत. तर हे एकतर तिथे आपल्याकडे मिळतात किंवा हे लोक विकत करण्यात फारच स्वस्त प्राइस ठेवलेले आपण अगदी, त्यामुळे बाहेर कुठे तुम्हाला मार्केटमध्ये विकत मिळत नाहीत. तर एकतर तुम्हाला आयुकामध्ये मिळतील किंवा आपल्या वेबसाईटवरनं ते फ्री डाऊनलोड करू शकतात किंवा जिकडे वैज्ञानिक खेळांचं प्रदर्शन जेव्हा प्रदर्शन असतं तिकडे पण काही लोक आपली पुस्तकं तिकडे विक्रीला ठेवतात. बरोबर. पण योगेश, जरूर यांची जी वेबसाईट आहे त्यांच्यावर तुम्ही जरूर जा, कारण हे जे जे काही त्यांनी तयार केलेली खेळणी आहेत ती डाऊनलोड करण्यासाठी तिथे उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल ही बनवण्यासाठी साधारण किती वेळ लागतो, नेमकं कोणतं साहित्य लागतं याची सगळ्याची माहिती दिलेली आहे. पण अजून एक छान मला एक गोष्ट दिसते आहे, हे नेमकं काय आहे? हे फार सुंदर एक्सपेरिमेंट आहे. हे जीआय वायर आहे, गॅनोलायझिंग आयरन वायर. रस्ट होऊ नये म्हणून अशी हार्डवेअरच्या शॉपमध्ये वगैरे ह्याच्यावरती झिंकचे कोटिंग असतं आणि ह्याचा एक पेन किंवा पेन्सिलवरती गोल जे असेल त्याच्यावरती गुंडाळून घेतली, एक स्प्रिंग तयार होते आपल्या पेनची, पेनमध्ये जी असते स्प्रिंग तशी. सो नंतर त्याचे दोन एंड ओढला तर तुम्हाला असा स्पायरल मिळतो. नंतर एक खाली मणी लावून घेतला आणि त्याच्यामध्ये कलर्स चॉचे तुकडे टाकलेले, म्हणजे दोन्ही साईडला तुम्ही मणी लावून घेतली, पुन्हा वरती एक मणी लावून, म्हणजे दोन्हीकडे दोन मणी, आतमध्ये कलर्स चॉचे तुकडे आहेत, स्टॉपरचं काम करेल मणी. आणि हे जर धरून तुम्ही व्यवस्थित असं सरळ केलात तर अगदी छान तुम्हाला एक स्पायरल स्नेक मिळतो, कलरफुल साप. जेव्हा हे खेळणं आम्ही दाखवतो मुलांना तेव्हा टीचर असो किंवा मुलं असो अगदी हे दाखवत असताना वाव हा शब्द फार फार म्हणतात आणि आम्हाला तो आवडतात, कारण आपल्या आजूबाजूच्याच गोष्टी आहेत पण त्याचा इतका सुंदर उपयोग तुम्ही करून दाखवत आहात. आता हे 99% पुण्यामध्ये रिटर्न गिफ्ट, जेव्हा वाढदिवसाला मुलं येतात ना तेव्हा रिटर्न गिफ्ट साठी हे खेळणं वापरलं जातं आता पुण्यामध्ये, तर बऱ्याच ठिकाणी आता मार्केटमध्ये जाऊन विकत आणत नाहीत तर त्याचा ह्याचा फार छान फायदा झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी वापर करत आहेत. जरूर. पण याचबरोबर मला आणखीन एक विचारायचं होतं की खास करून तुम्ही याच्यावर बॅलन्सिंगचं आपल्याकडे एक फोक वापरून आपण करत होतो, ते नेमकं काय ते पण आपण प्रेक्षकांना सांगू. एक टूथपिक आहे. नेचरमध्ये जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीला गुरुत्व मध्ये असतं, फक्त ते साध्य करायचं असतं. लहान मुलं जेव्हा शाळेत असतात ना पट्टी आपल्या बोटावरती तोलतो तेव्हा मध्ये बरोबर ती तोलली जाते. तर आता हे माझ्याकडे दोन काटे चमच आहेत, एक टूथपिक आहे आणि इथे एक मिठाच्या भांड्यावरती एक टूथपिक लावली. तर प्रश्न असा आहे की हे दोन टूथपिक एका टूथपिकच्या मदतीने ह्याच्यावरती बॅलन्स होतील का? अच्छा, असं पाहिलं तर फार अवघड आहे पण विज्ञानाच्या दृष्टिकोनात पाहिला तर हे छानपैकी तुम्हाला दोन फोर्क एका टूथपिक वरती बॅलन्स करतात. बरं, त्याच्यामध्ये टूथपिक अडकवायची. येस, अशी अडकवली आणि असं जर ठेवलं तर हे गुरुत्व मध्याचं फार चांगलं एक्सपेरिमेंट म्हणतात. ओ, हे बघून कळतंय की तुम्ही जे म्हणत होतात ते आपण दोन फोकच्या माध्यमातून आणि एका टूथपिकच्या माध्यमातून आपण हे कसं बॅलन्स करू शकतो आहोत. जरूर जरूर. आपण या सगळ्या पलीकडे आपल्या घरामध्ये स्ट्रॉ असतात कोल्ड्रिंक पिण्यासाठी किंवा ज्यूस पिण्यासाठी पण स्ट्रॉचा वापर करत असतो, त्याच्यापासून तुम्ही देखील काही काही बनवत असता पण स्ट्रॉचा एक खूप छान वापर त्यांनी केलेला आहे ती मी सांगण्यापेक्षा शिवाजी सांगतील. येस, स्ट्रॉच्या मदतीने आपण वेगळे आवाज काढू शकतो. जर आवाज शिकायचा झाला तर मुलांना छान स्ट्रॉ आणि कात्रीच्या मदतीने शिकवला जाईल. तर एक स्ट्रॉ घेतला, दोन्ही साईडने असं तिरकं कापून घेतलं आणि एक रीड तयार केली. तर आवाज कसा तयार होतो, एकतर व्हायब्रेशन हवं आणि हवा मीडियम हवे, तर या दोघांच्या मदतीने फार छान तुम्हाला आवाज काढता येईल. आता इथे जर फुंक मारली तर एक फार मस्त पीच मिळतो तुम्हाला. पण जर हा स्ट्रॉ असं तोंडात ठेवून फुंकत असताना याची जर लेंथ कमी 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 करत गेला तर पीच बदलत जातो आणि सारे गम प ध नी सा हे जे सात सूर आहेत ते सात सुराचं आपल्याला एका स्ट्रॉच्या मदतीने दर्शन होतं. सो आपण आता एक सात सूर पाहूया. फक्त हे करत असताना आई बाबा किंवा शिक्षकांची मदत घ्यायला हवी किंवा समोर मिरर असायला हवा, कारण आपण हे कापत असताना लक्ष पुढे असतं, अजून सूर वरचा 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 आणि फार नाक जर कापलं तर फार वरचा येतो. सो त्यामुळे एक मिरर किंवा आई बाबांची मदत घ्या. Ah 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 ah
याच्या पुढे पण तुम्ही मला काहीतरी गंमत सांगितली असे छान तुम्हाला सात सूर मिळाले. तर तसंच अजून एक ह्याच्या पुढचं आहे की लहान बाळाची मिमिक्री करायची आपल्या लहान बाळाच्या रडण्याची. मुलं नेहमी शाळेमध्ये सरांची किंवा मॅडमची नक्कल करतच असतात. सो अगदी तुम्हाला जर 2 महिन्याच्या लहान बाळाची नक्कल करायची असेल तर अशी छोटी स्ट्रॉ घ्या, कारण ह्याचा आवाज अगदी हाय पीच आहे आणि लहान बाळाचा आवाज फार हाय पीच असतो. निसर्गाने इतकी छान सोय केलेली की मुलगा असो किंवा मुलगी असो लहान असताना पीच हाय असतो, पण जेव्हा मोठे होतात तेव्हा लेडीजचा आवाज हाय पीच असतो आणि पुरुषांचा आवाज लो पीच असतो. सो अगदी छान तुम्हाला एक छोटीशी पिपाणीत ना लहान बाळाचा रडण्याचा आवाज करतात. ही पिपाणी अशी बोटामध्ये ठेवलं अंगठ्याच्या शेजारी आणि दुसऱ्या हाताची झडप तयार करून फुंकत असताना फक्त ही झडप अशी जर बंद चालू केलात तर अगदी छान तुम्हाला लहान बाळाच्या रडण्याचा आवाज करतात. सो छान तुम्हाला 2 महिन्याच्या लहान बाळाचा रडण्याचा आवाज करतो. जरूर आणखीनही काही खेळणी आहेत आणि अशीच धमाल मस्ती आणि तुमच्या देखील फोनची वाट बघतो. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. हा आवाज तुम्ही सगळेजण ऐकता आहात. आपल्या सगळ्यांकडे ग्लास असतो किंवा वाईन ग्लास असतो, त्याचा एक सुंदर पद्धतीने त्यांनी वापर केलेला आहे. फक्त हे कसं वाजवलेलं आहे त्याची एक ट्रिक आहे ती पण तुम्ही सांगा शिवाजी. हा हा एक वाईन ग्लास आहे, त्याचा कर्वेचर वरती आहे, स्टँड वेगळा आहे, म्हणून व्हायब्रेशन जे काही क्रिएट होतात ते वरच्या भागात होतात. सुरुवातीला बोट ओलं करायचं टिश्यू पेपरच्या वगैरे मदतीने, हे बोट क्लीन करायचं, परत बोट ओलं करून ह्या रिम वरती जर व्यवस्थित घासलात तर इकडे व्हायब्रेशन क्रिएट होतात आणि व्यवस्थित तुम्हाला असा एक आवाज मिळतो. जर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी भरत गेला तर पीच बदलत जातो आणि तुम्हाला जलतरंग हे जे खेळणं आहे ते अगदी घरच्या घरी एक अशा वाईन ग्लासच्या मदतीने पाहायला मिळतं. जरूर अशिवाजी, आपल्याकडे वेळ अगदी कमी, आपल्याला आणखीन 2 खेळणी दाखवायची आहेत. हे नेमकं काय आहे? खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहे मला. हा हे पण एक तसंच साऊंडच आहे, एक वेगळ्या प्रकारचं. हे जशा साऊंड लहरी असतात तशा ह्या अवतरंग आहेत. लहरीचा एक फार सुंदर एक्सपेरिमेंट आहे, डिंक आणि सॉरी टेप आणि स्ट्रॉच्या मदतीने हे बनवलेलं आहे. तर आता एका स्ट्रॉला जेव्हा एनर्जी प्रोव्हाइड करतो ती एनर्जी कशी पुढे जाते हे त्याचं फार साधं आणि सिम्पल उदाहरण आहे. तर आपला रेडिओ कसा चालतो, मोबाईल कसा चालतो, किंवा टीव्ही झालं, मायक्रोवन झाले, सूर्याचा प्रकाश झाला, हे आपल्यापर्यंत कसा पोहोचतो तशा लहरीच्या मदतीने, तरंगच्या मदतीने. तर हे अगदी तरंगाचं एक साधं सिम्पल एक मॉडेल आहे. याला जर थोडं फिरून घेतलात तर हा वरचा भाग जो बघितला तर हे शिखर आहे, शिखर आहे, शिखर आहे, खालचा भाग दरी दरी दरी. दोन शिखरातलं अंतर किंवा दोन दरीतलं अंतर ही तरंग लांबी आहे. हे जे वर आहे ते अँप्लिट्यूड आहे, आया म्हणतो आपण. आणि ही वारंवारता झाली, ही एक दोन एका सेकंदामध्ये माझी ही 2 वारंवारता पार करू शकतो. जर ह्यालाच तुम्ही असं जर पाहिलात तर हे DNA मॉडेल दिसतं, डबल हेलिक्स. तर आता सध्या हे नवीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे अवतरंगचं. हे फार सुंदर आणि साधं सिम्पल मॉडेल आहे. खूप छान छान तुमच्याकडे गोष्टी आहेत, खरं तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण कार्यक्रमाचा शेवट करण्याआधी मी तुमचे खूप खूप आभार तर मानते. तुमच्याकडून आणखीन अशीच काय काय वेगवेगळी खेळणी तयार होते आणि आम्हाला अशीच तुमच्याकडून प्रोत्साहन मिळत राहू दे. आपण एक चिमणी मला दिसते, ही नेमकी चिमणी काय आहे? ती पण तशी काय आहे ते नेमकं? अरविंद गुप्तांना फार वर्षापूर्वी हे पक्षी मिळाला एका खेळण्यावरती चॉकलेट बरोबर आणि नंतर त्यांनी फार जपून ठेवलं आणि एका व्यक्तीने आम्हाला ह्याची डाय बनवून दिली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कुठेही मिळत नाही, फार चांगली अशी चिमणी आहे. ह्याच्या आतमध्ये काहीच नाहीये, तर साधा आवाज मिळतो त्याचा, पण ह्याच्या आतमध्ये पाणी भरून घेतलेलं. आपण पाणी भरल्यामुळे अगदी छान याचा सारखा चिमणीसारखा आवाज मिळून जातो आपल्याला. आणि फुंकत असताना जर अँगल चेंज केलात तर पीच बदलला जातो. तर हल्ली आपल्याला चिमण्या बघायला मिळत नाहीत, तर अगदी अशी चिवचिव करणारी चिमणी आपल्याकडे आता सध्या उपलब्ध आहे. जरूर खूप खूप धन्यवाद. खरं तर त्यांच्याकडे इतके सगळे खेळणी ते घेऊन आलेत, पण अर्ध्या तासात तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचवणं शक्य होत नाहीये. पण जसं आता म्हटलं त्याप्रमाणे त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्ही आणखीन ज्या त्यातल्या कल्पना आहेत त्या स्वतः देखील वापरू शकता आणि खास करून शिक्षकांना देखील याचा वापर करता येईल एखादा विषय आणखीन सोप्या पद्धतीनं समजवण्यासाठी. शिवाजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि आम्हाला ही सगळी उदाहरणं दाखवलीत त्याबद्दल. थँक्यू. डॉक्टर मेरे आपण या सगळ्या विषयानंतर इथेच थांबतो आहोत. तुमच्या अशाच सहभागाची आम्ही वाट बघतो आहोत. पहा फक्त IBN लोकमत.